केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यानुसार 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला निकाल हाती येणार आहेत. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एक्झिट पोलमधून असलेली अपेक्षा आणि निकालाच्या दिवशीचं वास्तव यावर भाष्य केलं आहे. हरियाणामधील सकाळचे निकाल दुपारी कसे बदलले आणि का बदलले या अनुषंगाने त्यांनी हे भाष्य केलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, निवडणूक संपल्यानंतर साधारणतः 3रा दिवशी मतमोजणी होते, त्यानंतर अनेक एक्झिट पोल समोर येत असतात, पण एक्झिट पोलला कोणताही शास्त्रीय आधार नाही. जेव्हा मतमोजणीचा दिवस असतो तेव्हा सकाळी 8:05 किंवा 8:10 कल समोर यायला लागतात. हा निव्वळ मूर्खपणा आहे, कारण प्रत्यक्षात मतमोजणी ही सकाळी 8:30 सुरू होते, पण काही माध्यमं मात्र सकाळी 8:05 आणि 8:10 कोणी लीड घेतली हे दाखवायला सुरुवात करतात, असं म्हणत राजीव कुमार यांनी संताप व्यक्त केलाय. ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया. जिस दिन पोलिंग खत्म हुई उससे रफली 3rd डे काउंटिंग होती है, तो आज शाम को 6 बजे से एक एक्सपेक्टेशन राइज हुई. सबने सोचा ये होने वाला है, जिसका कोई साइंटिफिक आधार, जिसका कोई लीक पब्लिक में डिस्क्लोजर में नहीं है. जब काउंटिंग का समय शुरू होता है तो 8:05 और 10 से रिजल्ट आने शुरू हो जाते हैं, जिस नॉनसेंस. आप बताइए, मेरी पहली काउंटिंग 8:30 शुरू होती है और हमें हमारे पास प्रमाण है इस बार कि 8:05, 8:10, 8:15 पर आने लगा, इतने की लीड. ऐसा तो नहीं है. आई एम जस्ट पोजिंग क्वेश्चन, वी आर नॉट गॉन इनटू दिस, बट ऐसा तो नहीं है कि एग्जिट पोल को जस्टिफाई करने के लिए वो शुरू में ट्रेंड्स आ गए कि हमने तो ऐसा कहा था वैसा ही ट्रेंड हो रहा है, बाद में जो होगा वो होगा. और अचानक से पहला रिजल्ट एक राउंड का 8:30 जब काउंटिंग शुरू हो रही है तो 9:10, 9:05 से पहले 20 मिनट भी लगेंगे एक राउंड में, तो आ ही नहीं सकता. और हम उसको 9:30 वेबसाइट पे डालते हैं, 9:31 पे. एग्जैक्टली कभी भी देख लीजिए एक के बाद एक, 9:30 पे हम उसको अपनी वेबसाइट पे डालते हैं, फिर 11:30 पे डालते हैं, फिर 1:30 पे डालते हैं. चलिए, आपके कोई कॉरेस्पॉन्डेंट वहां मौजूद थे, उन्होंने पहले बता दिया. प्रोसेस काउंटिंग में रिजल्ट को स्क्रीन पे दिखाना पड़ता है, एजेंट के साइन लेने पड़ते हैं, ऑब्जर्वर से जस्टिफाई कराना पड़ता है, तो ऑफिशियल साइट पे आने में 30 मिनट लग सकता है, लेकिन 9:00 से 9:10 से पहले कैसे आते हैं? और उससे क्या होता है, एक तो एक्सपेक्टेशन है एग्जिट पोल्स की, उसके बाद 9:15 तक मैंने दिखा दिया उसी के मापदंड से कि वो लीड कर रहे हैं लोग, तो वास्तविक रूप से जब वो एक्चुअल रिजल्ट्स आने शुरू होते हैं तो एक मिसमॅच. राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8:05 निकाल बाहेर येऊ लागतात, पण मतमोजणी तर 8:30 सुरू होते. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की एक्झिट पोलची आकडेवारी खरी करण्यासाठी ते ट्रेंड्स दाखवले जातात का? आम्ही तर एक्झिट पोलमध्ये असंच दाखवलं होतं आणि आताही असेच ट्रेंड्स समोर येत आहेत, असा दाखवण्याचा तर प्रयत्न असतो का? आत्ताचा आत्ता राखो आणि नंतरचं नंतर पाहू असं सुरू असतं का? असे प्रश्न उपस्थित करत राजीव कुमार यांनी आक्षेप घेतलाय. ते म्हणाले की आम्ही आमच्या वेबसाईटवर निकाल 9:30 पब्लिश करतो, यानंतर 11:30 आणि नंतर 1:30 टाकतो. जर तुमचे सहकारी आत असतील तरीसुद्धा आकडेवारी येण्यास वेळ लागतो. आम्हाला निकाल पब्लिश करण्यापूर्वी काही गोष्टी कागदोपत्री कराव्या लागतात, यासाठी साधारण 1/2 तास लागतो. तरीही 9:10 असताना निकाल कसा काय बाहेर येतो असा प्रश्नही राजीव कुमार यांनी यावेळेला उपस्थित केलाय. एक्झिट पोलमधील आकडेवारी 9:45 दाखवली जाते, यात ते लीड करत असतात आणि अचानक पहिल्या फेरीचा निकाल समोर येतो, यात ते दाखवत असलेली आणि खऱ्या निकालाची आकडेवारी जुळत नाही. या विसंगतीमुळे अनेक वेळा गंभीर समस्या उद्भवू शकतात असा इशारा राजीव कुमार यांनी दिलाय. अपेक्षा आणि वास्तव यामधील अंतरानं निराशाच समोर येते, आणखी दुसरं काहीही नाही. त्यामुळे या मुद्द्यावर थोडा विचार करण्याची गरज आहे असंही राजीव कुमार यांनी म्हटलंय. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.